एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। परळी येथील वैद्यनाथ मंदिरालगतचे मेरुगिरी उद्यानाची अत्यंत बकाल आणि दयनीय अवस्था झाल्याने उद्यानाचे गतवैभव परत आणावे अशी मागणी परळीकरातून होत आहे। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी शासन दरबारातून मंजूर करून आणला होता। त्या निधीतून मंदिराच्या शेजारीच असलेल्या मेरुगिरी पर्वतावर सुंदरशे शानदार उद्यान उभारण्यात आले होते। यामुळे परिसराची आणि विशेषतः शंकराच्या जटातून गंगा भावी तसेच सुंदर वैभव परळी शहराला लाभले होते। या ठिकाणी उभारलेल्या उद्यानाच्या माध्यमातून स्वच्छ वातावरण आणि परळी शहराचे रोमहर्षक दृश्य डोळ्याचे पारणे फेडणार होते। तर बालगोपाळांना खेळण्यासाठी खेळणे आणि मौजमजेसाठी हिरवळीची गालिचा हे त्यांचे वैशिष्ट्य होते। या उद्यानाच्या माध्यमातून अनेकांना मोठा रोजगार निर्माण झाला होता। विशेष फीस आणि या ठिकाणी थाटलेली विविध खाद्यांची आणि खेळण्याची दुकाने विशेष त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाले होते। शारीरिक दृष्ट्या शुद्ध हवा आणि मन प्रसन्न करणाऱ्या मेरुगिरी पर्वताला दृष्ट लोकांची नजर लागली आणि परळीकरांचा श्वासच गुदमरला। हे उद्यान केवळ रोड रोमियोंचेच प्रेम चाळे करण्यासाठी ठिकाण बनले आहे तर बेवड्यांना दारू ढोसण्यासाठी हक्काचे सुरक्षित ठिकाण झाले आहे। यामुळे परळीकरांमध्ये संताप व्यक्त केला झाले परळीकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। या मेरुगिरी उद्यानाकडे संबंधितांनी लक्ष द्यावे असे नागरिकांनी मागणी केली आहे। जगदीश शिंदे, एआयएन न्यूज, परळी।